नित्यसहाय्य करणाऱ्या मातेच्या नवेनाची प्रार्थना. आपल्या प्रार्थनेचा हेतू अतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमची नित्यसहाय्य, आमचा आश्रय आणि आमची आशा आहे. आज आम्ही तुझ्याकडे येतो व मिळवलेल्या कृपादानाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्यसहाय्य करणाऱ्या माते, आम्ही तुझ्यावर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शविण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्यसहाय्य करणाऱ्या माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे, म्हणून आमच्यासाठी ही कृपादानी मिळवून दे. मोहावर विजय मिळविण्यासाठी सामर्थ्य, येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण लाभावे की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्यसहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर. आपल्या सर्वांची प्रार्थना, हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेच्या एका शब्दासाठी तुकाना येथे लग्नसमयी पाण्याचा द्राक्षरस केलास. आता आमच्या नित्यसहाय्य करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण येथे जमलो आहोत. आमची प्रार्थना ऐक, आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्यसहाय्यक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही धावा करतो. तू जीवितांचे संरक्षण व मरणाऱ्यांचे तारण आहेस. तुझे नाव सदैव, विशेषतः मोहप्रसंगी व मरते समय आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आमचा धावा ऐक. तुझे नाव उच्चारण्यातच आम्ही समाधान मानणार नाही, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्यसहाय्यक माता आहेस असे आम्ही दर्शवू. अहिक गरजासाठी आपली प्रार्थना. हे नित्यसहाय्यक माते, श्रद्धापूर्ण अंतकरणाने आम्ही तुझ्यासमोर गुडघे टेकतो. आमच्या रोजच्या जीवनाच्या अडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा करतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. दुर्दैव आणि असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. पदोपदी आम्हास क्रूस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर. आमच्या गरजा भागव. दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल, तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हास धैर्य दे. हे नित्यसहाय्यक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर सामर्थ्यावर अवलंबून अशी आम्ही विनंती तुझकडे करीत आहोत. आमचे परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी व राज्यकर्ते, ह्या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी मिळावी म्हणून हे प्रभो मरिया मातेस आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्यांच्या सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून हे प्रभो मरिया मातेस आम्ही विनवितो. पवित्र आत्म्याने नवेना करणाऱ्या कुटुंबांतील मुलामुलींना कृपा द्यावी व जीवनात योग्य ते मार्गदर्शन करावे म्हणून हे प्रभो मरिया मातेस आम्ही विनवितो. नवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावं आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नवेनाच्या भक्तांना व मृत मानवांना शांती लाभावी म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. आजच्या ह्या नवेनाचा विशेष हेतू व येथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्याचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून हे प्रभो मरिया मातेसह आम्ही विनवितो. आपण मनात आपल्या सर्व विनंत्या सफलण्यासाठी पवित्र मरियेला प्रार्थूया. पवित्र मरियेसह प्रभूचे आभार मानूया. हे प्रभो, आम्हाला कृपेचे नव जीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेसह आभार मानतो.
सकरामेंताद्वारे मिळणाऱ्या कृपेबद्दल आम्ही तुझे मर्यामातेसह आभार मानतो. आम्हा नवेना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी वाहिक देणग्याबद्दल आम्ही तुझे मर्यामातेसह आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्य सहायक मातेचे आभार मानूया. आजाऱ्यांना आशीर्वाद, आजाऱ्यांची आठवण करून त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. हे प्रभो, शारीरिक आजाराने दुर्बळ झालेल्या सेवकाकडे आपली दयादृष्टी वळव. उत्पन्न केलेल्या आत्म्यांना उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही बचावले जाऊ असे मानू. आमेन. आपले संरक्षण करावयास प्रभू येशू आपल्या जवळ असो. आपले पालन करावयास तो आपल्या मध्ये असो. आपणास मार्गदर्शन करावयास तो आपल्या समोर असो. आपला सांभाळ करावयास तो आपल्या पाठीशी असो. आपल्याला आशीर्वाद द्याव्यास तो आपल्यावर असो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या सर्वांचे श्रद्धा निवेदन. हे नित्य सहायक माते, तू धनवंत आणि दयाळू आहेस. परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व कृपादानांची तू वाटप करतेस. तू मनुष्याची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझ्याकडे येतो. आमचे जीवन तुझ्या लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे. कारण तू आमची काळजी वाहत असताना मला कसली भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्तासमये तू सर्व नरकाच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहेस. न्याय देणारा ख्रिस्त तुझा पुत्र आमचा बंधू आहे. तुझ्या सहवासात आम्ही त्याची वाट पाहत आहोत. मोहासमयी आम्हाला तुझा विसर पडू देऊ नकोस. हे नित्य सहायक माते, आमच्या पापांची क्षमा, ईश्वरील प्रीती, जीवनांत कायमची काठी आणि तुझकडे धाव घेण्याची सद्बुद्धी ही कृपादाने तू आमच्यासाठी मिळव. सर्व युगांतील ख्रिस्ती लोकाशी एकचित होऊन पवित्र मरीची स्तुती करून तिचा आश्रय घेऊया. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ताई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. हे देवाच्या माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास आम्ही योग्य भावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तू आमची माता मरिया आम्हाला नित्य सहाय्य करणारी माता म्हणून दिलेली आहे. तिच्या तसबिरीसमोर आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचे फळ दाखव. आमेन. आजची मिसा डायस कुटुंबांतील मयक व्यक्तीसाठी, देवाचे आणि माऊलीचे आभार मानण्यासाठी व सामुदायिक हेतूसाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वांबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, संत पॉल आपल्याला आठवण करून देत आहे, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, पण त्यात प्रीती ही सर्वश्रेष्ठ आहे. प्रीती, प्रेम, वात्सल्य देवाचं नाव आहे. देवाच्या नावासाठी अनेक संतांनी आपलं रक्त सांडलं आणि साक्षी दिली देवप्रीतीची. त्यापैकी संत कॉर्नेलियुस आणि संत सिप्रियन या रक्तसाक्ष्यांचा आज आपण स्मृती दिन साजरा करीत आहोत.
देवाच्या प्रीतीचा अनुभव स्वतः घेऊन इतरांना देण्यासाठी त्याने आपलं संपूर्ण आयुष्य घालवलं आणि शेवटी आपल्या रक्ताद्वारे साक्षी दिली देवप्रीतीची. या देवप्रीतीत आपल्याला वाढण्यासाठी परमेश्वराचा स्पर्श व्हावा म्हणून या बलिदानामध्ये आत्मविश्वासानं प्रार्थना करूया. आपण पापी आहोत, पापामुळे देवाच्या प्रीतीचा अनुभव घेण्यासाठी आपण उणे पडलेलो आहोत. त्या पापांची आठवण करून पश्चातापी अंतकरणानं परमेश्वर पित्याकडे क्षमादान मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, वैगैने मी फार पापे केली आहेत. माझा फार मोठा अपराध. मनमनित कुमारी पैत मरिया सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधुभगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो. आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे ने हो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो संत कर्नेलियुस व संत सिप्रियन, कर्तव्यनिष्ठ पालक व ख्रिस्ताच्या दुःखाचे साक्षीदार होते, त्यांचा आदर्श तू आम्हा समोर ठेवला आहेस. त्यांच्या प्रार्थनेमुळे व श्रद्धेमुळे ख्रिस्त सभेच्या एकतेसाठी कार्य करण्यास आम्हाला कृपा मिळो. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलाचे करंथीकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. श्रेष्ठ कृपादानांची उत्कंठा बाळगा, शिवाय एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हाला दाखवतो. मी माणसांच्या आणि देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो तर माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे आणि सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळविता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्न दानार्थ दिले आणि मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठाई प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे, प्रीती हेवा करत नाही, प्रीती बडाई मारत नाही, फुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही, प्रीती स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, ती अनितीत आनंद मानित नाही तर सत्यासंबंधी आनंद मानते. प्रीती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वा संबंधाने धीर धरते. प्रीती कधी अंतर देत नाही. संदेश असले तरी ते संपतील, भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील आणि विद्या असली तरी ती संपेल. आपल्याला केवळ अंशतः कळते
आणि अंशतः संदेश देता येतो, पण जे पूर्ण ते येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल. मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत. आता प्रौढ झाल्यावर मी पोरपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत, कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते, परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे, पण नंतर मी पूर्णपणे ओळखीन. सारांश: विश्वास, आशा व प्रीती ही तिन्हीही शाश्वत आहेत, परंतु त्यात प्रीती श्रेष्ठ आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद स्तोत्र. प्रतिसाद: ज्या लोकांना परमेश्वराने निवडले आहे ते धन्य. ज्या लोकांना परमेश्वराने निवडले आहे ते धन्य. वीणेवर परमेश्वराचे उपकार स्मरण करा. दशतंतु वाद्यावर त्याचे गुणगान गा. त्याच्यापुढे नवे गीत गा. जयघोष करत कुशलतेने वाद्ये वाजवा. प्रतिसाद: ज्या लोकांना परमेश्वराने निवडलेला आहे ते धन्य. कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे, त्याची सर्व कृती सत्याची आहे, त्याला नीती आणि न्याय ही प्रिय आहेत. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. ज्या लोकांना परमेश्वराने निवडलेला आहे ते धन्य. ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकांना त्याने आपल्या वतनाकरिता प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य. हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे, म्हणून आम्हावर तुझी कृपादृष्टी असो. प्रतिसाद: ज्या लोकांना परमेश्वराने निवडलेला आहे ते धन्य. जयघोष. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. प्रभो तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानांतून घेतलेलं वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. येशू लोकसमुदायाला म्हणाला, ह्या पिढीच्या लोकांना मी कोणाची उपमा देऊ? ते कोणासारखे आहेत? जी मुले बाजारात बसून एकमेकांना हाका मारतात त्यांच्यासारखे ते आहेत. ती म्हणतात, आम्ही तुमच्यासाठी पावा वाजवला तरी तुम्ही नाचले नाहीत, आम्ही आक्रोश केला तरी तुम्ही रडला नाहीत. बाप्तिस्मा करणारा योहान्न भाकरी खात आला नाही की द्राक्षरस पित आला नाही तरी तुम्ही म्हणता त्याला भूत लागला आहे. मनुष्याचा पुत्र खातपीत आला आहे आणि तुम्ही म्हणता पहा हा खादाळ आणि दारोडा, जकातदाराचा आणि पाप्यांचा मित्र. परंतु ज्ञान आपल्या सर्व संततीच्या योगे न्यायी ठरते. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
प्रिय बंधुभगिनींनो, मानवी जीवनामध्ये प्रेरणा किंवा प्रोत्साहन हे अत्यंत महत्त्वाचं असते. आईवडील आपल्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी त्यांना प्रेरणा किंवा प्रोत्साहन देत असतात. शिक्षक एखादा हुशार मुलगा नसेल तर त्याला त्याच्या जीवनामध्ये अधिक हुशार बनण्यासाठी, बुद्धिमान होण्यासाठी प्रेरणा देतात, प्रोत्साहन देतात, जेणेकरून त्याला चांगलं यश मिळावं. असं म्हटलं जातं की या जगात प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारी फार थोडे लोक आहेत, परंतु टीका करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. एखाद्या व्यक्तीचं चुकलं किंवा तिच्या हातांतून पामर झाला, अपराध झाला, तर चार चौघांमध्ये त्या व्यक्तीची टीका केली जाते. खुद्द योहान्ना बाप्तिस्ता आणि प्रभू ख्रिस्त याला अपवाद नव्हते. योहान्ना बाप्तिस्तानी अगदी निरागत जीवन जगला, कुठल्याही प्रकारचा आसक्तीचा आहार किंवा आहारी तो गेला नाही, तरी त्याचा कोणी स्वीकार केला नाही. उलट त्याला एक रानातली व्यक्ती म्हणून संबोधण्यात आलं, ज्याला आपण रानटी व्यक्ती म्हणतो. ते येशू ख्रिस्त खूप व्यापक आणि मुक्त जीवन जगला, त्यामुळे एक खादाड व एक दारोडा म्हणून त्याची गणना करण्यात आली, त्याला दोष देण्यात आली. परमेश्वराच्या राज्याची घोषणा करण्याचा आणि त्यासाठी परिस्थिती जाणून काट्याकुट्यांची वाट चालण्याची तयारी ह्या दोघांनी दाखवली, किंबहुना ते वाट चालली. त्यांच्यावर त्या काळच्या शास्त्री आणि पुरुषांनी मनसोक्तपणे टीकेचा बडीमार केला, परंतु ते त्यांच्या कार्याशी विश्वासू राहिले. परमेश्वराचं पित्याचं कार्य त्याने खडतळपणे मार्ग चोखाळत पूर्णत्वास नेलं. ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकणं या आपल्या प्रत्येकाचं, किंबहुना बाप्तिस्मा घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीचं एक आद्य कर्तव्य आहे. मी हे कर्तव्य पाळण्यासाठी किती प्रयत्न करत आहे की फक्त एकमेकांना दोष देत आहे, एकमेकांना खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत आहे. अच्छा, पहिल्या वाचनामध्ये आपण नुकताच ऐकलेलं आहे की विश्वास, आशय, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत, परंतु प्रीती खूप मोलाची आहे, महत्त्वाची आहे. संत पौलाने प्रीतीविषयी खूप चांगली माहिती दिलेली आहे. प्रीती सहनशील आहे, ती कोणाला दोष देत नाही, ती कोणाची टीका करत नाही. अशा प्रकारे संत पौलाने प्रीतीविषयी गुणगान गायलेले आहेत. आज आपण संत कर्नेलियुस आणि संत सिप्रियन या दोन रक्तसाक्ष्यांचा स्मृतिदिन साजरा करीत आहोत. रोम शहरामध्ये ख्रिस्ती लोकांचा क्षय चालू होता. हा क्षय चालू असतानाच संत कर्नेलियुस याने अखिल जगाच्या ख्रिस्त सभेचे नेतृत्व केलं. परंतु नोव्हेशियन या प्रतिपोपना बहिष्कृत केलं. त्यावेळेला प्रिय बंधुगणो,
डेमियन सम्राटाच्या काळात शळाला वाचा फुटली आणि ख्रिस्ती लोकांनी आपली ख्रिस्ती श्रद्धा पायदळी तोडवण्यासाठी सुरुवात केली. त्यावेळेला संत कर्नेलियस हे पुढे आले. त्याने ख्रिस्ती लोकांना चालना दिली, प्रोत्साहन दिलं, प्रेरणा दिली. त्यांच्या कारकिर्दीमध्ये हजारो लोकांची त्याने आध्यात्मिक काळजी घेतली. त्यासाठी त्याने धर्मगुरू नेमले. जवळजवळ 1500 वरती खाणीमध्ये काम करणाऱ्या लोकांना परोपकार बुद्धीनं त्याने दररोजची भाकर पुरवण्याची जबाबदारी घेतली. हे त्यावेळच्या लोकांना पटलं नाही, त्यामुळे त्यांचा क्षय झाला आणि त्याच्यामध्येच त्यांचं मरण ओढवलं. संत सिप्रियन आफ्रिकेमध्ये एका धनवान कुटुंबामध्ये जन्मलेला संत सिप्रियन हा उत्तम वक्ता होता. कौशल्य आणि दांडगा उत्साह ह्यामुळे त्याने वयाच्या 56व्या वर्षी ख्रिस्ती धर्म स्वीकारला, ख्रिस्ताचा स्वीकार केला, देवप्रीतीचा अनुभव घेण्यासाठी सुरुवात केली आणि लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी धर्मगुरू पदाची दीक्षा मिळवली. प्रिय बंधूंनो, त्यावेळीसुद्धा ख्रिस्ती लोकांचा क्षय चालू असतानाच संत सिप्रियनने देवाच्या प्रीतीसाठी, देवाच्या प्रेमाखातर आपलं सर्वस्व अर्पण केलं आणि शेवटी संत योहान्ना बाप्तिस्ताप्रमाणे त्याचा शीर्षेद करण्यात आला. त्याला रक्त सांडावं लागलं. प्रिय बंधूंनो, ख्रिस्ताचं कार्य करण्यासाठी आपल्यावर टीका केली जाईल, आपल्याला दोषी ठरवलं जाईल, परंतु आपण न डगमगता देवप्रीती आहे, देवप्रेम आहे, देववात्सल्य आहे त्याचा अनुभव घेण्यासाठी आपण प्रयत्नशील असले तर आपल्याला परमेश्वर दांडगा उत्साह दिल्याशिवाय राहणार नाही. या महामारीच्या काळामध्ये देवाच्या प्रीतीचा अनुभव घेऊन शेजार प्रीतीचे धडे देण्यासाठी परमेश्वराने आज जो आपल्याला संदेश दिलेला आहे देवप्रीतीचा, आशा, विश्वास आणि प्रीती या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये प्रीती सर्वश्रेष्ठ आहे. देवावर जशी प्रीती करतो तशी दिसणाऱ्या शेजाऱ्यावरती प्रीती करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला अधिक कृपावंत आणि निर्भय बनावं. घेऊनी हाती ध्वजप्रीतीचा हे गाणं गात असताना त्याला कृतीची जोड देण्यासाठी संत कर्नेलियस आणि संत सिप्रियनने आपल्या रक्ताची किंमत मोजली. आपल्याला देखील आपल्या जीवनामध्ये ज्या आपल्या वाईट सवयी आहेत, इतरांची टीका करण्याची जी वृत्ती आहे त्याच्यावर मात करण्यासाठी परमेश्वराने त्याच्या प्रीतीनं आपलं परिवर्तन करून आपल्याला देवाचा अनुभव घेण्यासाठी अधिक कृपादानं द्यावी. म्हणून या बलिदानामध्ये आपण विशेष प्रकारे नतमस्तक होऊन देवाचा आशीर्वाद मागूया. आमेन.
बंधु भगणीनो आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पिताला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभो, संत कर्नेलियोस व संत सिप्रियन यांच्या क्लेशाच्या आणि मृत्यूच्या स्मृतिदिनी आमच्या दानांचा स्वीकार कर. ख्रिस्ता ठाई आपल्या प्राणाचे बलिदान करण्याची धैर्य त्यांना ख्रिस्त कृपा संस्काराकडून मिळाली. आमच्या सर्व संकटात आमची श्रद्धा दृढ कर. राहण्यासाठी आम्हाला ख्रिस्त कृपा संस्काराकडून शक्ती मिळो. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुम्हा बरोबर सुदा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य वरस्त आहे. हे पवित्र पित्या सर्व सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे योग्य आणि तारणदायक आहे. तुझे सेवक रक्तसाक्षी संत कर्नेलियुस आणि संत सिप्रियन यांनी ख्रिस्ताचं अनुकरण केलं. तुझ्या नावाच्या गौरवासाठी त्यांनी आपलं रक्त सांडली. त्यांच्या मरणांतून तुझे सामर्थ्य प्रकट झाली. मानवी दुर्बलतेमधून तुझ्या सामर्थ्याचे दर्शन जगाला घडलं. तू दुर्बल जनांची निवड केलीस आणि तुझी साक्ष जगाला देण्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे त्यांना शक्ती दिलीस. म्हणून स्वर्गीय दरबारांतील सर्व दूतगणांच्या निरंतर गुणगणात सामील होऊन आम्ही तुझे या पृथ्वीवर मोठ्या आनंदाने अखंड गुणगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्यांचा तू उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा या दानावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्यांनी भाकर घेतली, तुझी आभार मानली. ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, होयामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला जीवनदायक भाकर व तारणदायकपेला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास तुम्हाला एकत्र आणलं, पापक्षमेद्वारे पात्र केलंस म्हणून तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत अशी आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता, धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित संत सिप्रियन व संत कॉर्नोलियस व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू यीशूने शिकवल्याप्रमाणे परमेश्वराचे राज्य प्रीतीचं या जगात येण्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराधकारणांना क्षमा करीतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुनर्येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे, कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा. आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यांतील शांती व ऐक देण्याची कृपा कर. तो नित्य जे असून सदा स्वर्गात राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकरूप हा, त्याच्या भोजनास बोलावलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल.
माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझं बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. प्रभू म्हणतो, तुम्ही माझ्या संकटकाळी माझ्याबरोबर टिकून राहिलास म्हणून मी आता तुम्हास माझे राज्य देतो. तुम्ही माझ्याबरोबर माझ्या राज्यात माझ्या मेजावर खाल व प्याल. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू रक्तसाक्षी संत कर्निलियुस आणि संत सिप्रियन यांचे उदाहरण आमच्या दृष्टीसमोर नित्य राहो. आम्ही आता घेतलेल्या संस्काराकडून आम्हाला सामर्थ्य मिळो आणि तुझ्या शुभवृत्ताच्या आदेशाचे आम्ही निष्ठावंत साक्षीदार म्हणोत. ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, उद्या गुरुवार 17 सप्टेंबर. उद्यापासून आपण आपल्या धर्मग्रामाची आश्रयदाती दयामाता मर्सेस माऊली हिच्या वार्षिक सणानिमित्तानं नोवेनाला सुरुवात करीत आहोत. ह्या नोवेना काळामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या देवळामध्ये दररोज पवित्र मिसा अर्पण केली जाईल. ती यूट्यूबवरती आपल्याला मिळणारच आहे. त्या व्यतिरिक्त सिग्नेट चॅनलवरती चॅनल नंबर 51 ह्या चॅनलवरती 7 आणि 7 ही पवित्र मिसा प्रक्षेपित केली जाणार आहेत. आपण आपल्या घरामध्येच ही पवित्र मिसा ऐकू शकता. दररोज 7 आणि 7 TV चॅनल 51 आपल्याला मिळेल. त्या व्यतिरिक्त संपूर्ण दिवसभरासाठी यूट्यूबवरती देखील आपल्यासाठी ही लिंक पाठविली जाईल. आपण ह्या भक्तीमध्ये सहभागी व्हावे ही नम्र विनंती. नोवेनाचे शेवटचे 3 दिवस जे आहेत, बुधवार 23 सप्टेंबर, 24 सप्टेंबर व 25 सप्टेंबर, अशा 3 दिवशी आपण बाहेरील धर्मगुरूंना निमंत्रण दिलेलं आहे. बाहेरील धर्मगुरू पवित्र मिस्सा आपल्या देवळामध्ये अर्पण करतील आणि ह्या मिसेवरती ते प्रबोधन करतील. ह्यावर्षी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण आपल्या धर्मग्रामासाठी पालखी आराखड्यामध्ये ध्येय उद्दिष्ट ठेवलेलं आहे की शेजारप्रीतीतून गाव परिवाराची उभारणी. ह्या विषयाअंतर्गतच आपण ह्या नोवेना काळामध्ये वेगवेगळे विषय हाताळणार आहोत, जेणेकरून आपल्याला आपला गाव परिवार उभारण्यासाठी मदत होऊ शकेल. तारीख 25 सप्टेंबर शुक्रवारचा दिवस हा वेस्पूरचा दिवस आहे आणि त्या दिवशी मिसा अगोदर वेस्परची प्रार्थना केली जाईल आणि त्यानंतर पवित्र मिसा अर्पण केली जाईल. ह्या दिवसामध्ये भाविकांच्या भक्तीसाठी जरी आपली देवळं बंद असली तरी देखील असंख्य भाविकांची दयामातेवर श्रद्धा आहे. मर्सेस माऊलीकडे मोठ्या संख्येनं ह्या नोवेनाच्या काळामध्ये भाविक येत असतात.
परंतु सध्या परिस्थितीमुळे आपली देवळं बंद असल्यामुळे जरी आपण घरामध्येच ही पवित्र मिसा ऐकणार आहोत, मात्र आपल्या भक्तीसाठी आपण आपल्या देवळाच्या पोर्चमध्ये वरांड्यामध्ये डॉन बॉस्को युवा संघटनेच्या सभासदाद्वारे आपण सुंदर असं डेकोरेशन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि माऊलीची इमाज जी आहे ती आपल्या भक्तीसाठी आपण ठेवलेली आहे। उद्यापासून आपण ह्या भक्तीला सुरुवात करत आहोत। अगदी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत माऊलीची इमाज आपल्या भक्तीसाठी उपलब्ध असणार आहे। त्या ठिकाणी आपण आपल्या नोवेनाच्या प्रति देखील प्रार्थना कार्ड आपण ठेवलेले आहेत, त्याचा आपण आस्वाद घेऊ शकता। आपली गायनाची पुस्तकं देखील आहेत, आपण त्या ठिकाणी येऊन माऊलीच्या नोवेनामध्ये सहभागी व्हा आपल्या सोयीनुसार वेळेनुसार। मात्र ज्या खुर्च्या आपण ठेवलेल्या आहेत त्या खुर्च्या त्याच जागेवरती राहू द्या। सॅनिटायझर ठेवलेला आहे, कृपया त्या भक्तीसाठी येत असताना, नोवेनासाठी येत असताना, माऊलीच्या दर्शनासाठी येत असताना पहिला सॅनिटायझरचा उपयोग करा आणि नंतरच मग जी प्रार्थना काळ आहे ती हाताळायची आहे। हा नोवेनाचा काळ आणि येणारा आपला सण प्रार्थनामय वातावरणामध्ये घालविण्यासाठी आपणा सर्वांस प्रार्थनामय शुभेच्छा। गॉड ब्लेस यू ऑल। लोकांसाठी प्रार्थना। सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दापत असतोस। करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक। करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो। या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो। लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलले जात आहेत, त्यांच्या फलदृप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो। ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। आमीन।